नमस्कार, किरण्स किचन मराठी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने एक वाटण बनवून वांग आणि बटाट्याची रस्सा भाजी। तरी ते हे वाटण बनवण्यासाठी मी साधारण अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे छान खमंग भाजून घेतले आणि शक्य होईल तितकी शेंगदाण्यावरची साल मी चोळून काढून घेतली आहे। त्याचबरोबर एक लहानसा तुकड्यात सुक खोबरं घेतलं, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धा चमचा इथे मी जिरे घेतलेत। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत। आता या वाटणामध्ये तुम्ही हवं तर 1 इंच भर आलं आणि त्याचबरोबर 4 ते 5 लसूण पाकळ्या देखील घालून वाटू शकता। पण मी इथे वेगळी आले लसणाची पेस्ट वापरणार आहे, म्हणून मी ते इथे वाटणामध्ये वापरलं नाही। तरी ते हे वाटण मी अगदी थोडंसं पाणी घालून वाटून घेतलं। मात्र वाटण वाटत असताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे। तर आता इथे आपण फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवूया। तर मी इथे जवळपास 4 ते 5 चमचे इतकं तेल घेतलं आणि इथे तुम्ही पाहू शकताय मी जवळपास 3 वांगी घेतली आहे आणि 2 मध्यम आकाराची बटाटे घेतले। तर वांग्याचे 4 भाग करून घेतले आणि बटाटे अगदी साली सकटच वापरले। बटाट्यावरची साल मी इथे काढून घेतलेली नाही आहे। तर आता इथे आपलं तेलही गरम झालं। तेल गरम झालं की 1/4 छोटा चमचा इथे मी मोहरी घातली आहे। त्याचबरोबर 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदाही घातलाय। जिरे आपण वाटणात वापरलेत, त्यामुळे इथे फोडणीत घालण्याची गरज नाही आहे। आता कांदा आपण व्यवस्थित एकदा परतून घेऊयात। कांद्याला छान असा हलका गुलाबीचा रंग आला की आता यामध्ये 1 चमचाभर आले व लसणाची पेस्ट घालायची आणि ही पेस्टही व्यवस्थित तळून घ्यायची आहे। तर आता इथे पेस्टही तळून होती आहे। तर यामध्ये मी 1/2 चमचा लाल तिखट वापरलाय, 1/2 चमचा यात मी हळद घातली आहे, त्याचबरोबर 1 चमचा इथे गरम मसाला घातला आणि हे कोरडे मसाले आपण तेलामध्ये एकदा व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर आता हे 3ही मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून झाले। आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं हे वाटण घालणार आहोत आणि हे वाटणही व्यवस्थित एकदा परतून घ्यायचे। यामध्ये आपण सुकं खोबरं आणि शेंगदाणे वापरल्यामुळे तुम्ही पाहू शकताय की जे एक्स्ट्राचं तेल होतं किंवा कोरडे मसाले होते हे या मसाल्याने पूर्णपणे शोषून घेतले आणि आता हा मसाला खाली लागू शकतो, म्हणून यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी घालायचं। गरम पाणी घातल्याने मसालाही व्यवस्थित तळला जातो आणि शक्यतोवर गरम पाण्याने तेलही अगदी व्यवस्थित सुटतं, म्हणजे भाजीला तरी खूप छान येते। तर आता इथे हे जे वाटण आहे हे थोडंसं पाणी घालून व्यवस्थित वाटून घेतलंय, म्हणजे छान तळून घेतलंय। आता यामध्ये आपण चिरून ठेवलेले छोटे बटाटे आणि वांगे घालायचेत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। सुरुवातीला ही भाजी तुम्हाला घट्टसर वाटू शकते, पण आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालणार आहोत। शक्यतोवर अशा रस्सा भाज्यांसाठी गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे भाजीला तेल खूप छान सुटतं। आता यामध्ये मी गरजेनुसार पाणी घातलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार घालू शकता, म्हणजे दाटसर किंवा पातळसर कशी भाजी हवी आहे। पण या वाटणामध्ये आपण शेंगदाणे देखील वापरलेत, त्यामुळे जसजशी ही भाजी शिजली जाईल तसतसं भाजीला घट्टपणा आपोआप येत जातो। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता गॅसची फ्लेम आपण मंद आचेवर ठेवायची आणि आता या भांड्यावर आपण झाकण ठेवूयात आणि ही वांगी व बटाटी छान शिजेपर्यंत आपल्याला या भाजीला उकळी काढायची आहे। तर जवळपास वांगी आणि बटाटे शिजण्यासाठी 12 ते 15 मिनिटे मध्यम आचेवर किंवा एकदम लो हीटवर सहज लागतात। तर आता इथे बरोबर 12 मिनिटे झाली आहेत। मी झाकण काढून दाखवते, तुम्ही ते पाहू शकताय। भाजी मही थोडीशी पहिल्यापेक्षा दाटसर झाली आहे आणि भाजीला तेलही खूप छान सुटलं। आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि शेवटी एकदा फक्त बटाटे व वांगी व्यवस्थित शिजली आहेत की नाही हे चेक करायचं आणि जर शिजली असेल तर आपली इथे ही वांग बटाट्याची अगदी सोप्या पद्धतीने रस्सा भाजी तयार झाली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर किरण्स किचन